नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीच्या संदर्भात मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मित्रांनो, या संपूर्ण मेगा भरतीच्या मागील वर्षीच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका, त्याचप्रमाणे मित्रांनो या परीक्षेची संपूर्ण तयारी, मग ती गणित असेल काय इंग्रजी असेल का बुद्धिमत्ता असेल किंवा सामान्य ज्ञान असेल, या संपूर्ण घटकाची तयारी मी आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. आणि 100% गॅरंटी देतो की तुम्हाला या परीक्षेमध्ये, या मेगा भरतीमध्ये जॉईनिंग तुम्ही नक्की होणार. तर मित्रांनो, वेळ न घालवता या ठिकाणी आपण मागील 2016 परभणी या जिल्ह्यातली मित्रांनो तलाठी या पदाची आपल्याला या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहायची आहे. आणि ही प्रश्नपत्रिका आपण मित्रांनो 4 भागामध्ये पाहणार आहोत, म्हणजे पहिल्यांदा मराठी, त्यानंतर इंग्रजी, त्यानंतर गणित आणि त्यानंतर सामान्य ज्ञान. तर पहिला भाग या ठिकाणी मित्रांनो मराठी व्याकरण, मराठी या विषयाचा या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पुढील शब्दापैकी एक शब्द तद्भव आहे तो ओळखा. तर मित्रांनो या ठिकाणी तद्भव या शब्द, तद्भव म्हणजे काय, तर लक्षात ठेवा असे शब्द जे मूळचे संस्कृतमधून आलेले असतात. मित्रांनो ते शब्द कुठून आलेले असतात, मूळ संस्कृतमधून आलेले असतात, पण मराठीमध्ये आल्यानंतर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये त्या शब्दांचा जेव्हा वापर करतो तेव्हा त्या शब्दांमध्ये आपण काही बदल करतो आणि ते शब्द आपण आपल्या व्यवहारात वापरतो. उदाहरणार्थ मूळ शब्द मित्रांनो दुग्ध हा मूळ संस्कृत भाषेतला शब्द आहे, पण यामध्ये आपण बदल करून मराठीमध्ये त्याला आपण दूध म्हणतो, तर याला आपण तद्भव असे म्हणतो. म्हणजे ते संस्कृतमधले शब्द आपण जसेच्या तसे न वापरता त्यामध्ये काही बदल करून ते शब्द या ठिकाणी वापरतो, आपण त्याला तद्भव म्हणतो. तर यापैकी कवी, पुत्र, धर्म यापैकी कोणताही शब्द हा तद्भव नाही, हे तद्भव नाही, हे सर्व तत्सम आहेत. तर याचं उत्तर येतं मित्रांनो यापैकी नाही. आणि तत्सम शब्द आता तद्भव झाले तर आपल्याला असा पण प्रश्न येतो की तत्सम शब्द, तत्सम म्हणजे संस्कृतमधून आलेले शब्द आणि जसेच्या तसे आपण ते मराठीत वापरतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आलेला पुत्र, धर्म ही शब्द आपण जशाच्या तशी संस्कृतमधले शब्द आहेत ही आणि जशाला तशी मराठीत वापरतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, तपास या शब्दाचे मूळ कोणत्या भाषेतील आहे. तर तपास या शब्दाचे मूळ हिंदी आहे, म्हणजे हिंदी भाषेतला हा मूळ शब्द आहे. याप्रमाणे मित्रांनो तत्सम वगैरे भाषेचे जे शब्द आहेत या ठिकाणी तुम्हाला कानडी भाषा असेल, फारशी भाषा असेल, देशी असेल, या सर्व भाषांची जी शब्द आहेत ते तुम्ही पाठ करून घ्या, त्यांचं पाठांतर करा, कारण एक प्रश्न तर यावर आधारित, या शब्दांवर आधारित विचारला जातो. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, संस्कृतमधून जे शब्द थोडेसे बदल करून मराठीत घेतले आहेत त्या शब्दांना म्हणतात काय म्हणतात. तर मित्रांनो त्या शब्दांना म्हणतात मित्रांनो या ठिकाणी त्या शब्दांना मित्रांनो तद्भव असे म्हणतात. आणि या ठिकाणी आपला तद्भव हा शब्द ओळखायला सांगितला होता आणि या ठिकाणी तद्भवची व्याख्या विचारलेली आहे. त्यानंतर मित्रांनो एकाकडून दुसऱ्याकडे पूर्वापार चालत आलेली गोष्ट या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड, तर त्या ठिकाणी मित्रांनो दंतकथा असे म्हणतो आपण. एकाकडून म्हणजे यामध्ये काही तथ्य नसतं, पण एकाकडून ऐकले आपण त्या दुसरीकडे चालत आहेत त्याला दंतकथा म्हणतो. तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे अतिशय काळजी करणे, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी अगोदर, पण म्हणी आणि वाक्प्रचार तुम्ही पाठ करून घ्या आणि ते हातचे गुण तुम्ही जाऊ देऊ नका. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा, चलबिचल होणे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो यापैकी नाही. चलबिचल म्हणजे होणे म्हणजे लक्ष विचलित होणं असा अर्थ होतो, पण पर्यायापैकी एकही तसं अर्थाचा पर्याय नाही. खाली दिलेल्या शब्दापैकी धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द, तर कोणता शब्द समानार्थी नाही, तर समीकरण हा शब्द समानार्थी नाही. चाप, कोदंड हे समानार्थी शब्द आहेत धनुष्य शब्दाचे. वाघ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर तो आहे मुरळी. त्यानंतर खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा, तर या ठिकाणी दृष्टी हा असा होतो मित्रांनो, आणि तो या ठिकाणी दृष्टी दिलेला आहे तो अशुद्ध. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अण्वित ध्वनींचा समूह, अशी भाषेची व्याख्या कोणी केलेली आहे, तर अशी व्याख्या कृपा कुलकर्णी यांनी केलेली आहे. पारंपरिक भाषाशास्त्र ज्यांना ध्वनी म्हणते त्यालाच भाषा विज्ञानात काय म्हणतात, तर त्याला स्वन असं म्हणतात. पुढीलपैकी मूर्धन्य स्वर ओळखा, तर या ठिकाणी कोणताही स्वर हा मित्रांनो मूर्धन्य स्वर नाही. मूर्धन्य स्वर कोणतं नाही, तर आपलं याचं उत्तर येतं मित्रांनो यापैकी नाही. तर मूर्धन्य स्वर कोणते आहेत, ट, ठ, त्यानंतर ड, ढ,
न हे मूर्धन्य स्वर आहेत या गटामधले. त्यानंतर एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत, एकूण स्पर्श व्यंजने मित्रांनो 25 आहेत. त्यानंत्र कैकेयीला दशरथाने 2 वर दिले या वाक्यातील रेखांकित शब्दाची जात, तर जे रेखांकित शब्द वर आहे तर वर हे मित्रांनो या शब्दाची जात ही नाम आहे. वर दिले म्हणजे मुलं दिली. आपण खेळायला जाऊ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा, तर या अधोरेखित आपण म्हणजे काय येतं, तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम येतो मित्रांनो. खालीलपैकी एक सर्वनाम लिंगवचन भेदानुसार बदलत नाही, ते कोणते आहे, तर मी तुम्ही जो हे सर्व बदलतात, त्यामुळे यापैकी नाही. अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे, तर हे या ठिकाणी मित्रांनो अधोरेखित शब्दाचा प्रकार आहे, तो धातुसाधित विशेषण आहे. वाहती हा धातुसाधित विशेषण आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील न लगे हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते, तर या ठिकाणी मित्रांनो हे यापैकी कोणत्याही प्रकारामध्ये येत नाही. तो नेहमी वर्गात मागे बसतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा, तर ते क्रियाविशेषण आहे मागे. पुढील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाहने सावकाश चालवा याचा या अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे, तर या ठिकाणी याचा प्रकार हा यापैकी नाही असं येतं. सिंह माझ्या समोरून गेला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता, तर याचा येतो मित्रांनो शब्दयोगी अव्यय माझ्या समोरून, म्हणजे नाम किंवा सर्वनामाचा संबंध वाक्यातील इतर शब्दाशी जो शब्द जोडतो त्या विकारी त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतो. आणि समोरून या ठिकाणी आलेला आहे हा शब्दयोगी अव्यय आहे. वरून खालून मागून पुढून हे सर्व शब्दयोगी अव्यय येतात मित्रांनो. आणि काय आहे, तर आणि हे उभयानवी अव्यय आणि व किंवा ए उभयानवी आहेत. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात, तर त्यांना विजातीय स्वर असे म्हणतात. ज्यांचा भिन्न उच्चार असतो त्यांचा स्वरास भिन्न उच्चार स्थानातून जे स्वर निघतात. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता, तर शुद्ध शब्द पहिला आहे म्हणजे झूचा पहिला उकार पहिला आणि रूळचा दुसरा उकार झुरू झुळू. त्यानंतर बोलताना विराम विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करावा, तर या ठिकाणी अपसारण विरामचिन्हाचा वापर करावा, त्याला आपण डॅश चिन्हसुद्धा म्हणतो. डॅश उदाहरणार्थ त्याचं डॅश चिन्ह असं लिहितो आपण उदाहरणार्थ. आणि एखादं वाक्य मी सांगतो तुम्हाला, मी तिथे गेलो पण, लक्षात ठेवा मी जिथे गेलो मी तिथे गेलो पण, आणि इथे आपण समोर काय देतो, अपसारण चिन्ह देतो. किंवा तो मुलगा मुलगा तो मुलगा घेतला आपण आणि जिथं थांबलो आणि काय केलं आपण, तिथं डॅश दिला. तो मुलगा डॅश दिला ज्याने बक्षीस मिळवले, आणखी डॅश दिला आपल्या शाळेतील आहे, म्हणजे जिथं आपण थांबतो त्याला डॅश म्हणतो आपण, डॅश चिन्ह पण असं म्हणतो, स्पष्टीकरण चिन्हसुद्धा म्हणतो त्याला आपण. तर मित्रांनो आजच्या ह्या आपल्या ज्या प्रश्नपत्रिका किंवा जी अभ्यासक्रमाची मालिका आहे आता मेगा भरतीची, त्यामधला हा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो. आणि चांगला अभ्यास करा मित्रांनो. हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांना शेअर करा, कारण आजपासूनच नाही तर मित्रांनो अगोदरपासून पण आपण तयारीला लागला नसाल तर आत्तापासून ह्या क्षणापासून तयारीला लागा. आणि मदतीसाठी मी नेहमी तयार आहे मित्रांनो. 100% तुमची जॉईनिंग होऊ दे होऊपर्यंत तुमची मी मदत या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्रत्येकाने मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचं लाईक मला प्रोत्साहन देऊन जातं आणि आणखी व्हिडिओ बनवायला मदत करतं. मी मित्रांनो सर्व विषयांची व्हिडिओ या चॅनलवर प्रसारित करणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो. बाय.